मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त बिझनेस आयडिया त्या ठिकाणी घेऊन आलो आहे तुम्ही जर हा बिझनेस चालू केला तर या प्रॉडक्टला तुम्ही कोणत्याही दुकानदाराला किंवा कुठल्याही व्यक्तीला एका मिनिटात विकू शकता कोणताच माणूस तुम्हाला ही, ही, ही गोष्ट विकत घ्यायला नाही म्हणू शकत नाही या गोष्टीची किंमत व बनवायला लागणारा सुद्धा कमी आहे पण याची मागणी आजही कमी नाही आणि भविष्यात तर त्या ठिकाणी अगदी वाढतच राहणार आहे सगळे डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये देत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो तंबाखू खाणं हे शरीराला हानिकारक आहे पण तरीही भारतातील लोक याचं नियमित सेवन करत असतात मित्रांनो तुम्ही बरेच वेळा पाहिला असेल की तंबाखू खात असताना आपल्याला चुना त्याला लावूनच ती खावा लागत असते एवढं नाही तर पान खाता असतानासुद्धा चुना हा अतिशय महत्त्वाचा घटक जो की पानाला चोळल्याशिवाय ते पानच तयार होत नाही तुम्ही कधी असा विचार केला आहे का हा चुना कसा बरं तयार होत असेल तर आज आम्ही तुम्हाला चुन्याच्या बिझनेस बाबत त्या ठिकाणी सांगणार आहोत यासाठी लागणारा कच्चा माल मार्केटमध्ये पाच ते सात रुपये किलोमध्ये मिळतो आणि या सात रुपयामध्ये तुम्ही जवळपास शंभर रुपयाचा नफा आरामशीर कमू शकता तर सगळ्यात आधी जाणून घेऊयात नेमका हा चुना कसा तयार करायचा सगळ्यात आधी तुम्हाला कच्चा चुना मार्केटमधनं खरेदी करून आणायचा असतो तो कुठेही तुम्हाला पाच ते सात रुपये किलोमध्ये आरामशीर भेटू मित्रांनो हा जो काय कच्चा चुना असतो तर तो मोठ्या खड्यांच्या स्वरूपात येत असतो आणि मित्रांनो तो अतिशय उष्ण किंवा गरम कि त्या ठिकाणी असतो मग मित्रांनो त्याला सर्वप्रथम आपल्याला थंड किंवा त्याची जी काय प्रवृत्ती आहे तर ती थंड करावं लागत असती मित्रांनो तो इतका गरम असतो की तो पाण्यात टाकल्यावर त्या पाण्याला उकळी यायला सुरुवात होत असते तर मित्रांनो त्यामुळेच त्याला सर्वप्रथम आपल्याला पाण्यामध्ये ठेवावं लागतं जेणेकरून मग मित्रांनो त्याला पाण्यात ठेवल्यानंतर हळूहळू ते पाणीसुद्धा उकळायला सुरुवात होतं आणि एक दोन तास झाल्यानंतर ते पाणी उकळायचं थांबतं आणि मित्रांनो आपल्याला ते उकळून थांबल्यानंतर सुद्धा जवळपास एक दिवस आपल्याला ते तसंच ठेवायचं असतं मग मित्रांनो त्यानंतर त्या बकेटमधलं वरचं वरचं पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे आणि जो खाली चुन्याची पेस्ट आपल्याला तयार झाली आहे तर ती आपल्याला वापरायला घ्यायची असते आणि तीच खाण्यास योग्य झाले असते थंड झाले असते मग मित्रांनो त्यानंतर हा चुना एक सोपं साधं मशीन त्या ठिकाणी इंडिया मार्ट वेबसाईट वर मिळून जातं अगदी दोन तीन हजार रुपयामध्ये तर त्यामध्ये हा टाकायचा मशीन आपण हाताने चालू शकतो कुठल्या प्रकारच्या विजेची याला गरज त्या ठिकाणी नंतर त्यानंतर मित्रांनो आपल्याला गरज पडेल डब्यांची किंवा पिशव्यांची किंवा बॉटलची की, की, की ज्याच्यामध्ये तुम्ही चुना त्या ठिकाणी भरणार आहात मग मित्रांनो ह्या ज्या काय चुन्याच्या डब्या आहेत तर ह्या तुम्हाला मार्केटमध्ये अगदी किलोच्या भावाने त्या ठिकाणी मिळून जातील अगदी स्वस्तात ह्या बॉटल किंवा ह्या ज्या काय ज्याच्यामध्ये तुम्ही चुना भरणार आहे त्या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये आरामशीर भेटून जातात त्यानंतर या डब्यांमध्ये तुम्ही तो चुना भरायचा असतो तर मित्रांनो अशा प्रकारे जवळपास एका किलोमध्ये अशा शंभर ते दीडशे डब्या भरत असतात मग मित्रांनो जवळपास एक ही जी काही डबे आहे तर ती दुकानांमध्ये दोन दोन रुपयाला त्या ठिकाणी विकली जाते काही ठिकाणी पाच पाच रुपयाला सुद्धा विकली जाते पण मित्रांनो आपण मोठ्या प्रमाणावर याचा तयार करणार आहे तर त्यामुळे आपण ही होलसेलमध्ये एक रुपयाला विकली तरी मित्रांनो एका किलो चुन्यामधनं जवळपास शंभर ते दीडशे रुपयाचा क्लिअर कट शुअर शॉर्ट नफा त्या ठिकाणी तुमचा शिल्लक राहत असतो मग आता मित्रांनो तुम्ही हे आसपासच्या दुकानांमध्ये त्याचबरोबर मो पानटपऱ्यांमध्ये किंवा एखाद्या होलसेल आरामशीर आराम करू शकतात मग मित्रांनो जर हा व्हिडिओ ऐकला असेल तर एक लाईक तर व्हायलाच पाहिजे आणि मित्रांनो जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब तर करून जायलाच पाहिजे तर मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन बिझनेस आयडिया बरोबर तोपर्यंत तर...